बनशंकरी नवरात्र उत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तांडिया कार्यक्रमास अभिनेत्री श्वेता आंबेकर हिची प्रमुख उपस्थिती। बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळातर्फे दांडियाचं आयोजन करण्यात आलंय। या दांडियाचं प्रमुख आकर्षण ठरणारे ख्यातनाम अभिनेत्री श्वेता आंबेकर, सर्वांची मन जिंकणाऱ्या अशा या दांडियाच्या कार्यक्रमात रंग भरण्यास सारेजण उत्सुक आहेत। स्वतः श्वेता आंबेकर हिनं या संदर्भात अधिक माहिती दिली। नमस्कार, मी श्वेता आंबेकर, म्हणजे तुमची लाडकी मुलगी झाली उमरली आर्या, रमा राघव मधली पूजा। जुळे सोलापूर येथे बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळातर्फे भव्य दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। त्यासाठी मी येते 20 ऑक्टोबरला सायंकाळी 7:30 वाजता अंबर हॉटेलच्या शेजारी मोकळ्या मैदानावर या भव्य दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे। मी येते, तुम्ही नक्की या। धन्यवाद। मंडळाच्या वैशालीताई शहापुरे आणि ज्योतिताई अलकुंटे यांनी दांडिया कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून आनंद लुटण्याचं आवाहन केलं। जुळे सोलापूर मध्यवर्ती बनशंकरी माता मंदिर या ठिकाणी आपण फार मोठ्या प्रमाणात यावर्षी आपण दांडिया गरबाचा कार्यक्रम जो आहे, उत्सव हा ठेवलेला आहे। जवळजवळ 5,000 ते 10,000 लोकांची उपस्थिती त्या ठिकाणी असणार आहे। आणि आमच्या या उत्सवासाठी श्वेता आंबेकर या सेलिब्रिटींना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्याचप्रमाणे जवळजवळ 1 लाखाची बक्षिसं आम्ही या दांडिया गरबातील जे विजेते आहेत त्या विजेत्यांसाठी आम्ही ठेवलेलं आहे। वॉशिंग मशीन आहे, त्यामध्ये सोन्याची नथ आहे, चिंचपेटी आणि बऱ्याच काही वस्तू आम्ही या विजेत्यांना आम्ही स्पर्धकांना देणार आहे। बनशंकरी नवरात्र मंडळ यांचं सहकार्य तर आम्हाला लाभलेलंच आहे, त्याचप्रमाणे माननीय श्री युवराज भैया राठोड यांचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे। तसंच बनशंकरी नवरात्रचे राहुल अनंतपूरकर यांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि जवळजवळ 10 ते 12 महिलांचे ग्रुप या ठिकाणी पार्टिसिपेट करणार आहे। आत्ताच त्यांची नावनोंदणी झालेली आहे, म्हणजे 300 ते 400 महिलांची आता नावनोंदणी झालेली आहे। आणि परवा दिवशी अचानकपणे सुद्धा त्या दिवशी नावनोंदणी होणार आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, याचा गजर करत आज सोलापूरच नव्हे तर या महाराष्ट्रात नवदुर्गा नवरात्र मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये महिला माता भगिनी आणि सख्या फारच उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम करत आहेत। आणि हा कार्यक्रम करत असताना नवीनच माणसाच्या व्यक्तीच्या आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी करतात त्याला अनुसरूनच या नवरात्रीच्या महोत्सवामध्ये दांडिया खेळणं, गरबा करणं या गोष्टी फार पूर्वीपासून केल्या जातात। आणि त्याचंच औचित्य साधून आमच्या बनशंकरी नवरात्र मंडळ यांनी यावर्षी अर्थात त्यांच्या बनशंकरी नवरात्र महोत्सवाची स्थापना 1994 साली झाली होती आणि तेव्हापासून धरून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी म्हणून बनशंकरी नवरात्र महोत्सव याची प्रसिद्धी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मंडळाचे आधारस्तंभ युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन सुरू असून उत्सव अध्यक्ष रविकांत वनकोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत।